नमस्कार मी प्रज्ञा मेत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन वाय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको गेली आपण कित्येक दिवस झालं म्हणजे तीन आठवडे झालं भविष्यवेध या कार्यक्रमातून अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत आहोत आणि आता आपण पाहिलं की पहिले एक चार एपिसोड्स आपल्याला की ज्याच्यामध्ये आपणाला वेगवेगळी वेग कलाकौशल्य त्यानंतर अभ्यास कसा करावा आपलं कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप झालं पाहिजे पालकांची जबाबदारी काय आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना समाजामध्ये विद्यार्थ्याची भूमिका काय असते आणि आताच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जे अगदी घरात असू दे किंवा विद्यार्थ्यांना असू दे डिप्रेशन म्हणजे ही कन्सेप्ट काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे तर आता डिप्रेशन कसं असतं आणि ते कसं दूर करावं आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री सुनील कोपाडे सर जे चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करतात तर आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार मी प्राध्यापक सुनील अशोक कोपारडे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली येथे कनिष्ठ विभागामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून मी सध्या कार्य करतोय नमस्कार सर मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आता आपण पाहतो की आज समाजामध्ये म्हणजे आपण म्हणतो की दुरून डोंगर साजर म्हणजे त्यापैकी आज समाजामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे मग ते भले आपल्या प्रत्येक कुटुंबातील असू दे आपण एखाद्या ठिकाणी नोकरीमध्ये जातो तिथं असू दे किंवा कॉलेजमध्ये असू दे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या विषयाचं डि किंवा बऱ्याच वेळेला व्यक्ती ह्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या असतात आणि हालीचा जर विद्यार्थी पाहिला पूर्वी कसं असायचं की स्वतः कष्ट करायचं आणि शिक्षण घ्यायचं म्हणजे ही पद्धत होती पण आपण पाहतो की समाजामध्ये जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं त्या पद्धतीनं आता तरी अशी गरज बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही आहे की आपल्या स्वतःचं शिक्षण आपल्याला स्वतःच पूर्ण करायचं आहे म्हणजे सर्व सुखसुविधा आपल्या या हल्लीच्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत आणि तरीसुद्धा विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहेत तर याबद्दल आप आपण काय सांगाल डिप्रेशन हा एक फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही उपस्थित केला आहे खरं तर डिप्रेशन विद्यार्थ्यांच्या मधलं जे आहे ते दिवसेंदिवस आपण वाढत चाललेलं आहे असं बघायला मिळतय मग ह्यामध्ये नेमकं प्रत्येकाची भूमिका काय आहे ह्याचा थोडासा अभ्यास आपल्याला करा करावा लागेल खर तर पालकांचा ह्यामध्ये फार मोठा रोल आहे की पालक हे आपल्या पाल्याला कशा पद्धतीनं तू शिक्षण घेतलं पाहिजेस तू कोणती साईड घेतली पाहिजेस तुला काय करायचं आहे तू दिवसभरात हेच केलं पाहिजेस अशा अनेक गोष्टींचा मारा हा पालकांच्याकडून विद्यार्थ्यांच्या वरती होत असतो आणि ह्या गोष्टी तो शंभर टक्के पूर्ण करेलच असं नाही आहे कारण शेवटी तो एक पाल्य आहे तो अजून लहान आहे आणि त्याला एवढ्या सगळ्या गोष्टींचं ओझ जर आपण त्याच्या पाठीवर टाकलं तर तो निश्चितच तो शंभर टक्के पूर्ण करू शकत नाही अशा वेळी त्याला डिप्रेशन यायला सुरुवात होतं जर एखादी गोष्ट त्याकडनं होत नसेल किंवा करत असताना चुकत असेल आणि चुकल्यानंतर जर पालकांनी त्याच्यावरती राग केला तर अशावेळी पोरांना किंवा मुलांना डिप्रेशन यायला सुरुवात होते खरं तर सर्व पालकांना मी या ठिकाणी ह्या मंचावरती असं सांगू इच्छितो की आपला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे आपला इन डॉक मुलगा इंजिनियर झाला पाहिजे किंवा आणखी फार मोठा व्यक्ती झाला पाहिजे ही अपेक्षा तुम्ही आपल्या मुलाकडून का करता हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण आपल्या मुलांना थोडं तरी फ्रीडम हे दिलं पाहिजे आणि ते फ्रीडम कशा कशाच्या बाबतीत दिलं पाहिजे की त्याला कोणती आवड आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा त्याला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे का इलेक्ट्रिक मध्ये जास्त इंटरेस्ट आहे की तो त्याचं जर ऑब्झर्वेशन करा त्याला वेगवेगळ्या त्याच्यासाठी प्रयोग तुम्ही करून बघा की त्याला कोणती गोष्ट करायला सांगितली तो आवडीन करतो तर अशा पद्धतीचं त्याला शिक्षण द्या भले त्यातून तुम्हाला भविष्यात जाऊन त्याला थोडा कम पगार मिळेल किंवा थोडे कम पैसे मिळतील पण तो सुखी राहणार आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्याला त्याच्या आवडीचं क्षेत्र जर मिळालं तर तो निश्चितच त्यामध्ये आनंदी राहील सुखी राहील पैसा मिळवणे हे काही फार मोठी गोष्ट नाही किंवा फार मोठा पैसा मिळवला म्हणजे माणूस हा सुखी होतो आनंदी होतो हे जे गणित आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या पाल्यांना त्यांना कशाची आवड आहे त्याला आपण कोणत्या प्रकारची मदत केली पाहिजे हे थोडस जाणून घेणं ही पालकांची पालकांचं कर्तव्य आहे आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन तुम्ही केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कुठलंही प्रेशर देऊ नका उलट तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहा जरी तुझ्या हातन एखादी चूक झाली ठीक आहे काळजी करू नकोस आपल्याकडे अजून बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत तुला हे जमत नाही ना दुसर की तुला फ्रीली करा त्याला टोटली तिचा माइंड फ्री करा म्हणजे एक बर्डन ठेवत असतात ना पालक ते कुठंतरी थांबवलं पूर्णपणे थांबवलं पाहिजे कधीच मुलं व्यक्त होऊ शकतात सध्या असं मला वाटतंय कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एवढं बर्डन देतात पालक लोक की त्या विद्यार्थ्याला जर आता मी हे जर नाही ऐकलं तर मला म्हणजे संपवण्याशिवाय मार्गच नाही आहे म्हणजे अशाही घटना आपण वर्तमानपत्रातून पाहत असतो मग त्यासाठी आपण पालक लोकांनी त्यांचा विश्वास संपादन करणं त्याला काय हवंय काय नको आहे त्याचा कल कुठल्या शाखेकडे आहे हे सुद्धा विचार करणं यानंतर विद्यार्थ्यांचे जे अवगुण असतात तर ते कसे दूर करावेत यासाठी काय प्रयत्न असला पाहिजे तर आपल्यामध्ये अवगुण कोणते आहेत हेच मुलांना बऱ्यापैकी कळत नाही तर अशा वेळी माझं स्पष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे विचार करता तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करता हे करण्यापूर्वी किंवा करत असताना तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या मोठ्या मोठा, मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावाशी शिक्षकांशी तुम्ही चर्चा करा त्या गोष्टीविषयी मी ह्या ठिकाणी थोडस आपल्या जो फ्लो आहे त्या फ्लोच्या विरोधात जाऊन बोलतो की बरेच विद्यार्थी चुकतात कुठं तर एखादी ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी किंवा एखादा डिसिजन घेण्यापूर्वी ते आपले मित्रमैत्रिणींचा सल्ला घेतात खर तर ह्या ठिकाणी माझा आक्षेप आहे की महाविद्यालयीन तरुणांनी एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्याविषयीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मित्रांशी सल्ला घेणं हे माझ्या सृष्ट पूर्ण चुकीचं आहे का चुकीचं आहे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जो निर्णय घेणार आहे तुमच्या जीवनामध्ये आणि त्या निर्णयासाठी तुम्हाला अपेक्षा काय असते की आपल्याला योग्य सल्ला मिळावा तर आपण चांगला निर्णय घेऊ शकतो तुमच्याच वयाचा जर तुमचा मित्र असेल तर त्याच्याकडे देखील तुमच्या एवढीच बौद्धिक पात्रता आहे त्यामुळं तो तुम्हाला योग्य सल्ला देईल ह्याची नव्याण्णव टक्के गॅरंटी नाहीये ही गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे तुम्ही जीवनातील जे महत्वाचे निर्णय घेता त्या निर्णयामध्ये तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचे सल्ले अजिबात घेऊ नका असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या पण ते काय है। म्हणतात ह्याचं तुम्ही तुमच्या मनावरती प्रेशर घेऊ नका तुमचे पालक तुमचे शिक्षक तुमचा मोठा भाऊ ह्या लोकांशी तुम्ही चर्चा करा त्यांच्याकडून सल्ले घ्या आणि हे जे मंडळी आहेत हे शंभर टक्के तुम्हाला योग्य सल्ला देणार आणि त्यातूनच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता त्यामुळं माझी सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या जीवनातील महत्वाचे निर्णय तुम्ही घेत असताना मग तो कोणतं क्षेत्र निवडायचं शैक्षणिक क्षेत्र कोणतं निवडायचं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करायचं किंवा आणखी बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या गोष्टीवरती निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचे सल्ले अजिबात घेऊ नका कारण ते तुम्हाला योग्य सल्ला देतील याची शंभर टक्के गॅरंटी नाही आहे तुम्ही आपल्या पालकांचे शिक्षकांचेच तुम्ही सल्ले घ्या निश्चितच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे जो विषय आहे की आपले अवगुण दूर कसे करायचे तर हा सगळ्यात पहिला मोठा अवगुण जो आहे तुमचा तो पहिल्यांदा तुम्ही दूर करा की काही झाले की मित्राला विचारायचं काही झाले की मित्राला विचारायचं हा अवगुण आहे आपल्याला लक्षात घ्या हा अवगुण पहिला दूर करा दुसरी गोष्ट की आपल्याला एखादी गोष्ट आवडते पण ती आवडणारी गोष्ट ही तुमच्या भविष्यासाठी की तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही पण ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटते आकर्षक वाटते आपण त्याच्याकडं जातो हा पण आपल्यातला एक अवगुण आहे मग अशा वेळी देखील आपण जो निर्णय घेणार आहोत ज्याकडे आपल्याला जायची इच्छा आहे तुम्ही त्यासाठी तुम्ही आपल्या मोठ्या वडीलधाऱ्या लोकांशी शिक्षकांची चर्चा करावी कारण कसं असतं अनुभव हा सगळ्यात मोठा असतो अगदी बरोबर आणि आपण पाहतो की आपले वडीलधारी व्यक्ती असतील त्यानंतर आपले शिक्षक असतील ह्या गोष्टींचा त्यांना कुठेतरी अनुभव आलेला असतो असतात त्यांचे बोल जे असतात ते अनुभवाचे बोल असतात मी तर म्हणतो ते तुमचे शुभचिंतक असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की अनुभव तर त्यांना असतोच आणि ते तुमचे शुभचिंतकच असतात आणि ते तुम्हाला योग्यच सल्ला देतात हे प्रत्येक विद्यार्थ्यानं हे समजून घेतलं पाहिजे ज्यावेळी ही समजूत तुमची पक्की होईल त्याचवेळी तुमच्यातले अवगुण शंभर टक्के बाजूला आणि तुमच्यामध्ये चांगल्या गुणांची निर्मिती हो नक्कीच आपण डिप्रेशन आणि या कसं बाहेर यायला पाहिजे आणि यासाठी पालक आणि विद्यार्थी यांनी आपली सांगड कशी घालायला पाहिजे याविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेतली आणि अजून आपण मार्गदर्शन असेल त्यानंतर यशस्वी होण्याचा मूलमंत्र जे असेल तो काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल धुंडीराज गोविंद फाळके फ्रॉम इंडिया आय वॉन्ट टू मेक अ मोशन पिक्चर कॅन यू हेल्प तीन मे एकोणीसशे तेरा रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवला या चित्रपट सृष्टीला शंभर वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे का तुम्हाला तर मग आमच्या या एस एम सी मराठी चॅनल वर मराठी चित्रपट व गाणी पहा आणि व्हा साक्षीदार छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि भविष्यभेत या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत श्री सुनील कोपाडे सर आणि त्यांनी आत्ताच आपल्याला डिप्रेशनमधनं कसं भारी यायचं आणि त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना कशी मदत केली पाहिजे हे खूप छान पद्धतीनं सांगितलं आता यानंतर आपल्याला जे दहावीनंतरचं जे काही मार्गदर्शन आहे ते कसं मिळतं आणि आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर त्यासाठी जो काही मंत्र आहे तोसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आत्ताच तुम्ही मला प्रश्न विचारला की दहावीनंतर मार्गदर्शन मुलांना कशा पद्धतीचं मिळालं पाहिजे खरं तर आता सध्याची जर आपण जागतिक परिस्थिती बघितली तर आपल्याला थोडंसं मागं यावं लागेल आपल्याला ला आठवी सातवी आठवीला बऱ्यापैकी मुलांना गोष्टी कळायला सुरुवात होतात त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे त्यांच्या पालकांना देखील कळायला सुरुवात होते अशावेळी पालकांची जबाबदारी राहते की त्यांच्या आपल्या पाल्यांच्या काय आवडी आहेत काय निवडी आहेत त्याला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याचं जर त्यांनी अध्ययन केलं तर निश्चितच दहावीनंतर आपल्याकडे फार कमी वेळ असतो दहावीनंतर आपल्याला कोणती शाखा निवडायची हा अतिशय कमी वेळ एक महिन्याचा असतो किंवा दीड महिन्याचा काळ असतो तर ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये आपण तो निर्णय शंभर टक्के योग्य घेऊ असं कधी नसतं मग हा निर्णय जर आपल्याला योग्य घ्यायचा असेल तर पालकांची जबाबदारी या ठिकाणी फार मोठी आहे की आठवीनंतर मुलांचा कल काय आहे हा त्यांनी पाहिला पाहिजे आता दहावीनंतर जेव्हा आपलं कन्फर्म होतं की आपल्याला कॉमर्सच घ्यायचं आहे किंवा आपल्याला सायन्सच घ्यायचं आहे हे कधी कन्फर्म होतं ज्यावेळी आपलं जे उद्दिष्ट आहे जे आपलं ध्येय आहे की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे हे आपण ठरवलेलं आहे बघितलेलं आहे कारण त्याला आठवीनंतर गणिताची आवड असते काही इकॉनॉमिक्सची आवड असते तर अशा वेळी आपल्याला कळायला लागते की बाबा गणिताची आवड आहे तर हा सी ए होऊ शकतो तर अशा जर तुम्ही अध्ययन मुलांचं केलं तर निश्चितच तो सी ए होऊ शकतो त्याला त्याची आवड निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला दहावीनंतर नंतर आपल्याला कॉमर्सच घ्यायचं हे ठरवताना कुठलाही अडसर येणार नाही ठीक आहे आता हे आठवीपासून करायला पाहिजे ही गोष्ट मान्य आहे पण ठीक आहे आता आपण दहावीपर्यंत केलेलं नाही आहे आता दहावीमध्ये आपल्यासमोर हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की आता अकरावीला कोणतं क्षेत्र आपण निवडलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला जर आपल्या दिलेल्या वेळेमध्ये महिना असेल दीड महिना असेल त्या वेळेमध्ये तर, तर तुम्ही चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे विद्यार्थ्याचा कल बघितला पाहिजे विद्यार्थ्याची आवड बघितली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ठरवू शकता की आपल्याला कोणतं क्षेत्र घ्यायचं आहे सायन्स घ्यायचं आहे कॉमर्स घ्यायचा आहे का आर्ट्स घ्यायचं आहे किंवा आणखी कुठले प्रोफेशनल कोर्सेस आपल्याला करायचे तर हे सगळं करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या पाल्याला तुम्ही भविष्यात नेमकं काय तुला व्हायचं आहे ह्याची माहिती तुम्ही आपल्या पाल्याकडून मिळवली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला कोणता कोर्स किंवा कोणती शाखा निवडायची हे सोपं होणार नाही त्यामुळे तुम तुमच्या पाल्यांच्याकडून की तुला नेमकं काय व्हायचं आहे भविष्यात तुला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते ध्येय पहिला फिक्स करा आणि मगच तुम्ही शाखा कोणती घ्यायची ते निवडा बर मी म्हणतो त्यात ही जरी समजा अडचणी आल्या की बाबा अजून आम्हाला भविष्यात त्याला काय व्हायचं हे त्याला देखील कळत नाहीये मग आता आम्ही काय केलं पाहिजे मग आता घाई गडबडीत आता आम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे मग आता काय केलं पाहिजे म्हणजे अशा अनेक प्रश्न अनेक द्विधा मनस्थिती विद्यार्थ्यांच्या मध्ये तयार होते पालकांच्या मध्ये तयार होते मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी की समजा झाला तुम्ही आता कॉमर्स ऍडमिशन घेतलेलं आहे आता ॲडमिशन तर घेतलेलं आहे तुम्हाला पाच वर्ष तर कॉमर्समधनं शिकायचंच आहे पाच वर्षानंतर तुम्हाला भविष्यात काहीतरी करायचं आहे व्यवसाय करायचा आहे उद्योग करायचा आहे किंवा नोकरी करायची आहे ह्या गोष्टी आता रुटीनमध्ये आल्याच तुम्ही त्या स्ट्रीममध्ये आलात अशावेळी मात्र तुम्हाला कॉमर्समधून कोणकोणत्या ॲपॉर्च्युनिटीज आहेत ह्याची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल आणि ह्या ॲपॉर्च्युनिटीजमध्ये माझी शैक्षणिक पात्रता किती आहे माझी मानसिक पात्रता किती आहे मी ह्यापैकी कोणत्या क्षेत्रात गेलो तर मी त्यामध्ये चांगलं काम करू शकतो माझी बौद्धिक कुवत किती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर ह्या ज्या ॲपॉर्च्युनिटीज आहेत कॉमर्समधनं त्यापैकी कोणती अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उत्कृष्ट आहे हे, हे? हे आपण ठरवू शकतो आणि असंच आपण केलं पाहिजे बरं हे करत असताना दुसरी ही गोष्ट महत्त्वाची आहे की एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण पुढं जायचं नाही आहे मागील एपिसोडमध्ये बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला सबस्टिट्यूट एखादं फील्ड तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल एखाद दुसरं फील्ड तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे एकावरतीच विसंबून राहता कामा नये कारण प्रत्येक वेळी परिस्थिती आजची जी आहे ती उद्या असेल असं कधीच नाही आहे परिस्थिती ही बदलत जाणार आहे आणि कोणत्या परिस्थितीत कशी बदल घडतील त्या व वर, त्यावेळी कशाला जास्त महत्त्व येईल हे आपण आज सांगू शकत नाही ह्यासाठी आपल्याला महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या वे कौशल्यांचा अभ्यास करावा लागेल वेगवेगळी कौशल्य आत्मसात करावी लागतील आवडीची जी आपल्या कौशल्य आहेत ती तर आपण घ्याच पण समजा जर तुम्हाला आवडीची कोणतीच नाही असं वाटत असेल तरी देखील तुम्ही काहीतरी आपण मनाची एखादी खूनगाट बांधली पाहिजे की आपल्याला काही ना काहीतरी एक दोन कौशल्य ही शिकावीच लागतील आणि हे सगळं कुणासाठी करायचं आहे मला एक विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे हे सगळं तुम्ही कोणासाठी करायचं आहे तुम्ही तुमच्या पालकांसाठी करायचं आहे का तुम्ही शिक्षकांसाठी करायचं आहे का तुम्हाला आणखी कुठल्या तिरायत व्यक्तीसाठी करायचं आहे का अजिबात नाही हे सगळं करायचं आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचं आहे आणि कोणतीही भविष्यातील जी गोष्ट आहे ती तुम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये कधीच मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला फार मोठा जो शैक्षणिक जी वर्ष आहेत जो फार मोठा स्पॅन आहे ह्या स्पॅन मध्ये तुम्ही तेवढे कष्ट केले पाहिजेत कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय तुम्ही अचीव करू शकत नाही त्यामुळं आपल्याला जे ध्येय आपण निश्चित केलेलं आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत ते तर आपण टप्प्याटप्प्यानं काहीनं आत्मसात केली पाहिजेत तर निश्चितच तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता आता सर शिक्षण म्हटलं की त्यामध्ये तीन घटक आवश्यक असतात तर त्यामध्ये सर्वप्रथम असतो तो विद्यार्थी आणि त्यानंतर असतात तर, तर त्याचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला लावतात ते असतात पालक तर या त्रिकोणाबाबत आपलं मत काय आहे म्हणजे कसं असावा यांचा समन्वय तिघांचा पालक विद्यार्थी आणि शिक्षक हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण हा फार महत्त्वाचा आहे आता हा का महत्त्वाचा आहे कारण पालक आणि शिक्षक हे कशासाठी कष्ट घेत असतात तर पाल्यासाठी किंवा विद्यार्थ्यासाठी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्यामध्ये काही जबाबदारी पालकांची आहे काही जबाबदारी शिक्षकांची आहे आणि सगळ्यात मोठी जबाबदारी पाल्याची आहे आता आपला पाल्य ज्या महाविद्यालयात किंवा ज्या शाळेमध्ये आपण शिकायला पाठवतो त्याला ज्या गोष्टी लागतात त्या पालक देतात त्याच्या सगळ्या ज्या काही शैक्षणिक अशैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतात म्हणजे तुमचं कर्तव्य संपलं का पालकांचं अजिबात नाही आपला पाल्य ज्या महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिक्षण घेतो त्या महाविद्यालयात तो जी शैक्षणिक उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करतो का तो योग्य शिक्षण घेतो का नोट्स काढतो का त्याचा अभ्यास कसा आहे त्याचं लिखाण कसं आहे त्याचा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग कसा आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ही पालकांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन माझी सगळ्या पालकांना अशी विनंती आहे की किमान पंधरा दिवसातून एकदा तरी ज्या महाविद्यालयात आपला पाले आहे त्या ठिकाणी जाणे तिथल्या शिक्षकांची भेट घेणे आणि आपल्या पाल्याची चौकशी करणे हे कर्तव्य पालकांनी पार पाडलंच पाहिजे ह्याचे अनेक फायदे आहेत सगळ्यात पहिला फायदा असा आहे की त्या पाल्याला कळतं की आपले वडील किंवा आपली आई ही, ही पंधरा दिवसातून एकदा कॉलेजमध्ये ये येते आणि ती सगळी आपल्याविषयीची माहिती घेते मग आता आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे रोजच्या रोज नोट्स काढले पाहिजेत ही एक मनात भीती एक आदरयुक्त भीती असते ती भीती मुला मनात राहते आणि पालकांना देखील आपला विद्यार्थी आता कोणत्या स्टेजमध्ये आहे तो डेव्हलप होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही देखील माहिती तो शिक्षकांच्याकडून घेत असतो आणि शिक्षकांचं देखील ॲटोमॅटिकली त्यामध्ये ते इन्व्हॉल्व होतात शिक्षकांना देखील कळतं की ह्या पाल्याचे वडील पंधरा दिवसातून एकदा येतात त्यामुळे ह्या पाल्याकडे आपलं वैयक्तिक लक्ष असणं गरजेचं आहे आपण जास्तीत जास्त त्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केले पाहिजेत खरं तर शिक्षक सगळ्यांच्या बाबतीत हे करतोच पण जे पालक सजग असतात त्यांच्या पाल्यांसाठी खास करून हे शिक्षक जास्त एफर्ट्स घेतात की जेणेकरून त्यांचा जास्त चांगल्या डेव्हलप सर आज आपण स्टुडिओमध्ये आला आणि खूप छान पद्धतीनं आमच्या प्रेक्षकांना त्यानंतर पालकांना युवक युवतींना मार्गदर्शन केलं त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल तर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा सर धन्यवाद मॅडम सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल हे आपल्या सांगली जिल्ह्यातील किंवा अगदी महाराष्ट्र स्तरावरती उत्कृष्ट असं मीडिया चॅनल आहे की जे आपल्या समाजातील आपल्या सांगली जिल्ह्यातील विविध जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची माहिती ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसांत्र कष्ट घेते आणि अशा चॅनल्सवरती मला माझे विचार प्रकट करण्याची जी संधी माय टी व्ही चॅनलनं दिली त्याबद्दल मी माझ्या वतीनं खूप खूप आभार प्रकट करतो धन्यवाद प्रेक्षको आताच आपण डिप्रेशनमधून कसं बाहेर यायचं यानंतर पालक विद्यार्थी आणि शिक्षक या त्रिकोणाबाबत समन्वय कसा असला पाहिजे याविषयी आपल्याला श्री सुनील कोपाडे सर यांनी आता आपण गेली पाच भाग माहिती घेतलेली आहे या भविष्यवेध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि खूप छान पद्धतीनं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा विषयांवरती मार्गदर्शन केले आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन टी व्ही चॅनल करतं तर अशा या भविष्यवेध कार्यक्रमामध्ये आणखीन एका वक्त्याला घेऊन येते पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार